श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पितृपक्षाची समाप्ती सर्व पितरी अमावास्येला होते। यंदा 2 ऑक्टोबर रोजी सर्व पितरी अमावास्या आहे। या दिवशी सर्व पितरांच्या नावाने श्राद्ध विधी करता येतो। या दिवशी ज्यांना श्राद्धाची तारीख माहीत नसेल अशा कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नावानेही श्राद्ध केलं जातं, म्हणूनच त्याला सर्व पितरी असे म्हटले जाते। सर्व पितरी अमावासीला श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण वगैरे केल्याने पितरांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो। पितृपक्षाच्या काळात पितर पृथ्वीवर येतात असे मानले जाते, त्यामुळेच या काळात श्राद्ध आणि तर्पण विधी केले जातात। सर्व पितरी अमावास्येला महालय अमावास्या, पितृ अमावास्या किंवा पितृपक्ष अमावास्या असे म्हटले जाते। यंदा पितृपक्षाची सुरुवात चंद्रग्रहणाने आणि शेवट सूर्यग्रहणाने होणार आहे। सर्व पितरी अमावास्येला होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही। हा ग्रहण काळ असल्याने शुभ कार्य वर्ज्य असले, परंतु श्राद्धविधी करण्यास काही हरकत नाही असे शास्त्र सांगते। त्यामुळे ज्यांचे पितृपक्षात श्राद्धविधी करायचे राहून गेले असतील त्यांनी आवर्जून सर्व पितरी अमावास्येला श्राद्धविधी करावे। सर्व पितरी अमावास्येला श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण वगैरे केल्याने पितरांचे विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात। या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, दान पण करायचं, त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत। आणि म्हणूनच आपल्याला सर्व पितरी अमावास्येच्या दिवशी कावळ्याला खायला ही एक वस्तू द्यायची। ही वस्तू खायला दिल्यामुळे कितीही जुना प्रखर पितृदोष असेल तो तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला सुखी संसाराचे ते आशीर्वाद देणार आहे। अतिशय उच्चकोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने सर्व पितरी अमावास्याची दिवशी करायची आहे। त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। हिंदू धर्मशास्त्रानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळे त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात, यालाच आपण पितृदोष म्हणतो। ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो। दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या जीवनात निर्माण होतात। समस्या म्हणजे काय तर अचानक घरामध्ये भांडणं होणं, कलह होणं, आजारपण येणं, आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त न होणं, आपली मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही, बऱ्याचदा मुलांचं विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात, संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात, घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नाही, नोकरी व्यवसायामध्ये कशामध्येही आपल्याला जर यश मिळत नसेल तर तुम्हाला आवर्जून पितृदोष निवारण करण्याकरता विशेष उपाय करण्याची गरज ही भासत असते। आणि सर्व पितरी अमावास्येच्या दिवशी तुम्हाला ही संधी अजिबात सोडायची नाही आहे, कारण असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये आपले पितृ ह्या भूतलावर येतात। ते कावळा, कुत्रा, गाय ह्या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणते सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत। पितृपक्षामध्ये पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते आणि हे श्राद्ध पितरांच्या मृत्यूच्या तिथीनुसार केले जाते। या काळात ब्राह्मणांना अन्नदान करणे आणि दान करणे शुभ मानले जाते। असे म्हणतात की पितर प्रसन्न झाले तर आशीर्वाद देऊन आपल्या निवासस्थानी जातात आणि ज्याला पितरांचा आशीर्वाद मिळतो त्याला जीवनात सुख, समृद्धी आणि यश मिळते। पितृपक्षात गायी व्यतिरिक्त कावळ्यांनाही विशेष महत्त्व असून श्राद्धानंतर कावळ्यांना भोजन देणे अनिवार्य मानले जाते। श्राद्धाच्या वेळेस ब्राह्मण आणि पितरांना भोजन देण्याबरोबरच कावळ्याचा एक भाग बाहेर काढला जातो। असे म्हटले जाते की कावळ्यांना भोजन दिल्यास श्राद्धविधी पूर्ण होते आणि पितरांच्या आत्म्याला शांती मिळते। पौराणिक कथेनुसार इंद्राचा मुलगा जयंत हा कावळ्याचे रूप धारण करणारा पहिला होता। ही कथा त्रेतायुगा संबंधित आहे। जेव्हा भगवान श्री राम पृथ्वीवर अवतरले होते त्यावेळी जयंतने कावळ्याचे रूप धारण करून माता सीतेच्या पायाला चोच मारली, तेव्हा भगवान श्रीरामांनी जयंतच्या डोळ्यावर बाण मारला। जेव्हा त्याने आपल्या कृत्याबद्दल क्षमा मागितली तेव्हा रामाने त्याला वरदान दिले की
की पूर्वजांनी त्याला अर्पण केलेले अन्न मिळेल. तेव्हापासून श्राद्धाच्या वेळेस कावळ्यांना भोजन देण्याची परंपरा सुरू आहे. आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा सर्व पितृ अमावास्याच्या दिवशी कावळ्याची ही सेवा करायची आहे. आणि म्हणूनच आपल्याला सर्व पितृ अमावास्याच्या दिवशी एक मुठभर भात जो आहे तो शिजवायचा. हा भात शिजवताना त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं तेल किंवा मीठ टाकायचं नाही आहे. हा भात शिजून झाल्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची, त्या प्लेटमध्ये आपल्याला हा भात जो आहे तो काढायचा आहे. भात थोडासा थंड झाला की त्यावर आपल्याला थोडंसं दही आणि थोडेसे काळे तीळ हे टाकायचे आहेत, कारण काळे तीळ हे आपल्या पितरांना समर्पित असतात. आणि असा हा भात जो आहे तो आपल्याला सकाळी 11 ते 12 सुमारास आपल्या छतावर किंवा आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या बाल्कनीमध्ये कावळ्याकरता ठेवायचा आहे. भाताबरोबर आपल्याला एक ग्लासमध्ये किंवा एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये थोडीशी साखर टाकून असं हे गोड पाणीसुद्धा त्या भाताबरोबर आपल्याला ठेवायचं आहे. असं केल्यामुळे आपले पितृ हे तृप्त होत असतात. असा हा भात आपल्याला कावळ्याकरता ठेवल्यानंतर आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण हे करायचं. जर तुम्हाला तुमच्या पितरांचं नाव माहिती असेल तर नाव घ्या, नाव नाही माहिती असेल तर ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला किमान 108 जप हा करायचा आहे. त्यानंतर हात जोडून आपल्याला कळत नकळत झालेल्या चुकांची क्षमा याचनाही करायची आहे आणि नैवेद्य ग्रहण करण्याकरता प्रार्थनाही करायची आहे. आता हा उपाय कोणी करायचा आहे तर आपल्या घरामध्ये जे वडीलधारी माणसं असतील त्यांनीच हा उपाय करायचा आहे. त्यांच्याकडनं ही सेवा केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं. नैवेद्य ठेवल्यानंतर आपल्याला बोलायचं आहे, पश्चिम दक्षिण वायव्य दिशेला राहणाऱ्या पुण्यकर्मी कावळे आहेत त्यांनी माझ्या भोजनाचा स्वीकार करावा असं म्हणायचं आहे. असं म्हटल्यामुळे आपण जे अन्न कावळ्याला देतो ते आपल्या पितरांपर्यंत पोचत असतं. सर्व पितृ अमावास्येच्या दिवशी ही कावळ्याची सेवा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. ही सेवा केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि ते आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात, कारण सर्व पितृ अमावास्येच्या दिवशी पितृपक्षाची समाप्ती होते. ह्या दिवशी आपले पितृ ह्या भूतलावरनं परत आपल्या निवासस्थानी जात असतात आणि जाता जाता ते आपल्या आयुष्याचं कल्याण हे करून जात असतात. त्यांची कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व संकट, सर्व दोष हे नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाकडनं ही सेवा घडेल. हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.